प्रश्न असा आहे खरोखर आपण एज्युकेशन आणि त्यातल्या त्याचं हायर एज्युकेशन इथं घेत आहोत का जे विषय आपण निवडलेत ते कदाचित तुम्ही परीक्षा पास व्हाल डिग्री व्हाल डिग्री झाले म्हणजे तुम्ही शिकलेला आहात किंवा ज्याला आपण एज्युकेटेड आहोत असं म्हणण्याचं धारिष्ट मी तरी करणार नाही तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाले म्हणजे तुम्ही एज्युकेटेड आहात आणि तुम्ही इलिटरेट आहात म्हणून एज्युकेटेड नाही आहेत ह्या डेफिनेशनशी मी सहमत नाही एज्युकेटेड याचा अर्थ असा आहे की आपल्याकडं ती स्किल विचार करण्याची क्षमता असली पाहिजे ज्याच्यामुळे आपली डिसिजन मेकिंग कपॅसिटी असेल क्रिटिकल कंडिशनमध्ये असो किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये असो आणि तो डिसिजन माझ्या स्वतःवरती आणि माझ्या समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल असं जर तुमचं विचार करण्याची क्षमता असेल आणि तशा प्रकारची कृती करण्याची क्षमता आपल्याला तयार झाली असेल तरच त्याला मी हायर एज्युकेटेड किंवा एज्युकेशन पर्सन म्हणतो त्याच्यामुळे मी ग्रॅज्युएट झालो पोस्ट ग्रॅज्युएट झालो स्पर्धा परीक्षा मी दिली मला पास झालं नाही मी करप्शन ना आहे हे प्रश्न आहेत फक्त प्रश्न बोलून सुटणार नाहीत बोलावं लागणार आहे पण त्याच्यावर कृती पण लागणार आहे म्हणून हे सगळं करण्यासाठी तुमची शक्ती ही तुम्ही त्या दृष्टीनं कपॅसिटी ज्याला म्हणू केपेबिलिटीज याच्यावरती केंद्रित करणं गरजेचं आहे आणि ते मला वाटतं हायर एज्युकेशन असल्या कॉलेजमध्ये विद्या विद्यापीठामध्ये समाजामध्ये सामाजिक मुवमेंटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात करण्याची गरज अजून तयार झालेली असं माझं स्पष्ट मत आहे